कथासरिता सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा। कथेचं नाव आहे दुर्दैवी। कथासरिता सोबत आपण ही कथा ऐकत आहात आर्ज कृष्ण शापाच्यामध्ये। तो मळा आणि गाव या दोन मैलाचं अंतर होतं। नारळी आंबे जांभळ अशा उंच झाडांच्या गर्दीत एक मोठं घर होतं। त्याच्या डावीकडे एक बांधीव विहीर होती। ते घर, तो मळा आणि ती विहीर ह्या भोवतालचे वातावरण भीषण आणि दाहक भासत होते। त्या घराकडे पाहताच पाहणाऱ्याची छाती धडधडत होती। त्या मळ्यात दहशत ठाण मांडून बसली होती। तिथं सर्व काही निर्जन होतं, कसलीही हालचाल जाणवत नव्हती। घरात माणसांची वस्ती नसून तिथं भयंकर राक्षस राहत आहे असं वाटत होतं। त्या मळ्यातील घरासमोर एक पांध होती। ती नागमोडी वळणं घेत त्या गावाकडे गेली होती। तो वैशाख महिना होता। वळिवाचा पाऊस सांज करून फळी धरून येत होता। वातावरण काळवंडलं होतं, वारा उठला होता। मळ्यातील सर्व झाडं अंगात आल्यासारखी हालत होती। नारळीची झाडं तर गरगरा गिरक्या मारत होती। सोप्यात एका खुटीला एक दोजरबी बंदूक लटकत होती आणि दुसऱ्या खुटीला काडतुसाची माळ लुंबत होती। एका खांबाला एक काळ्या रंगाचं शिकारी कुत्रं बांधलं होतं, त्यात खुरमुंडे घालून बसलं होतं। खाली एक काळ्या रंगाचा जातिवंत घोडा तीन पायांवर उभा होता। समोरच्या खोलीत एक सुंदर पलंग पडला होता आणि एक धिप्पाड देहाचा माणूस त्यावरती उताना पडला होता। त्याच्या मिशा करड्या आणि सणसणीत होत्या। त्याचा चेहरा रुंद आणि रागीट दिसत होता। त्याचं नाक नोकदार होतं आणि डोळे टपोरे होते। त्याचं वय जवळजवळ 50 पुढं होतं। तो डोळे मिटून शांत पडला होता। तिथं सर्व काही शांत होतं। सामसूम, भिसुरता, दहशत यांचं तिथं साम्राज्यच पसरलं होतं। थोड्या वेळाने एका खोलीतून एक म्हातारा बाहेर आला। त्याच्या वयानं साठी घातली होती। तो गिड्डा होता पण त्याचा देह मजबूत होता। त्याचे सर्व केस पांढरे झाले होते, त्याच्या मिशा झुपकेदार होत्या। तो शांतपणे त्या खोलीत येऊन म्हणाला, सरकार चहा तयार झाला या। त्याचं शब्द ऐकून कुत्रं उठलं, त्यानं तणाव देऊन अंग झाडलं। अरे बघ, सोप्यात खुर्ची टाका चहा आणा। तो माणूस पलंगावरून उठून बसला। त्याचा तो घनगंभीर आवाज घुमला आणि ते घर बोलकं झालं। हरिबाला गती आली, तो पळत गेला। त्यानं घाई करून खुर्ची टाकली आणि मग चहा आणायला तो पुन्हा पळाला। मग तो धिप्पाड माणूस उठून उभा राहिला। प्रथम त्यानं आपल्या डाव्या पायाकडे नजर टाकली। त्याचा तो पाय गुडघ्यापासून तुटला होता आणि त्या जागी आता एक लाकडी पाय बसवला होता। पण त्याच्या देहात भरपूर रग होती। तो खटखट खटखट असा आवाज काढीत सोप्यात आला। आधी त्यानं बंदुकीकडे पाहिलं आणि मग तो शांतपणे खुर्चीवर बसला। हरिबानं चहा देऊन विचारलं, पायाची ठणक थांबली का सरकार? हरिबा, पायातील ठणक थांबली रे, पण या सयाजीराव भोसलेच्या काळजातील कल मुळीच थांबलेली नाही। सयाजीराव अस्वस्थ होऊन म्हणाला, हरिबा, ती कळ सरणापर्यंत माझी सोबत करणार आहे, नागात असं बोलूया, हरिबा बोलला। आणि सयाजीराव म्हणाला, हरिबा, माणूस उगीच बोलत नसतोय रे, तर त्याला बोलणं भाग पडतलं। मी जगतोय का हेच मुळे कुणाला कळत नाही। शब्दातही बंदुकीच्या गोळीचं सामर्थ्य असतं। त्या बाळा चौकुल्याच्या शब्दानं माझं सर्वस्व उद्ध्वस्त करून मला गारत केलंय। त्याचा मी खून करणार, त्याचा निर्वंश करणार, तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल। त्यानंतर त्या घरात स्तब्धता पसरली। सयाजीराव पुन्हा उठला आणि शांतपणे आपल्या पलंगावर जाऊन पडला। त्यानं डोळे मिटून घेतले आणि त्याच्या जीवनाचा तो भयंकर शेवट तो पाहू लागला। तो भयंकर विपरीत प्रकार घडला। त्यानंतर सयाजीरावांना गावानं वाळीत टाकलं। अगदी मेलेलं कुत्रं जसं तिरस्करणीय होतं, तसा तो हिटाळणीचा विषय झाला। त्याचं वय 25 आलं आणि दोन मुलगे बापूराव आणि निवृत्ती यांचा जन्म झाला। मुलं वाढू लागली आणि एकाएकी त्याची पत्नी आजारी पडून निवर्तली, देवाखरी गेली। दोन मुलं आई वाचून पोरकी झाली। ही दोन मुलं आपल्या वंशाचे दिवे आहेत। जर आपण दुसरी पत्नी केली तर आपल्या ह्या दोन मुलांना नवी आई आणि सावत्र आई नीट पाहणार नाही,
आणि आपली ही दोन मुलं झिजून झिजून मारून जातील. श्रीलंपट म्हणून हा गाव आपला अपमान करील. तेव्हा आपण दुसरं लग्न करायचंच नाही असा सयाजीरावाचा निश्चय ठरला. त्याप्रमाणे त्यानं लग्न केलं नाही, केवळ मुलांसाठी, त्यांना दुःख होऊ नये यासाठी. बापूराव आणि निवृत्ती हे देखील वाढत होते. ऐश्वर्याच्या त्या सुंदर पार्श्वभूमीवर ती दोन मुलं केळीच्या कोंबाप्रमाणे फोपावली, वाढली आणि सयाजीरावाला आनंद झाला. आपल्या जीवनाचं साफल्य झालं असं त्याला वाटू लागलं. तो पाहत होता त्याच्या त्या करडे नजरेखाली ती दोन मुलं वाढत होती. आणि आता या मुलांची लग्न झाली की आपण संसाराच्या जंजाळातून सुटलो या विचारानं सयाजीची पाठ धरली. तो मुलांच्या लग्नाचा विचार करू लागला. नोकर चाकर पाहुणे यांच्यामार्फत यंत्रणा फिरू लागली. अनेक मातब्बर सयाजीरावाशी सोयरीक जोडायला तयार झाली. कित्येक मुली आल्या आणि दोन मुली पसंत करून एका वर्षी ती दोन्ही लग्न एकाच मांडवात उरकली गेली. सयाजीराव ही काही मामूली असामी नव्हती. 5 दिवस सारा गाव मांडवात झुलत होता आणि दणकून खात होता. तो मांडव, ती शोभा आणि ते गावजवान ह्यानं गावातील एकूण एक चूल बंद होते. अगदी गावाच्या देवीची जत्रा भरावी तशी लग्न पार पडली आणि सयाजीरावानं सुटकेचा निश्वास टाकला. श्रावणामध्ये दोन्ही सुना वाड्यात नांदायला आल्या. त्यांचं रूप, तारुण्य हे सगळं काही पाहून गाव दिपला. गावभर त्या दोन मुलींच्या रूपाचाच बोलबाला होऊ लागला. आणि त्याचवेळी बाळाचं उघड्याचं डोकं फिरलं. तो आणि त्याची बायको त्यांनी रान उठवलं. गावात भूमकांची भूतं उठवली, शब्दांनी वणवा लावला. तोंडातून विष देण्याऐवजी ते जालिम विष कानातून दिलं जाऊ लागलं. गाव दुचमटला. चौघुल्याची बायको एकदा सयाजीच्या सुनांना भेटली. तिनं त्यांची आलाबाला घेतली आणि हळूच ती म्हणाली, बाई सरळ नांदा, खरा सासू आहे, फक्त सासराच आहे. आणि त्याची बी बायको मरून आज 20 वर्ष झाली आहेत. शिवाय तुमचा सासरा जरा रंगेलच आहे, श्रीमंत बी आहे, तेव्हा पा आणि आबरू सांभाळा. हे ऐकून त्या दोन्ही सुना दचकल्या आणि भलत्या सावध झाल्या. सासरा पुढं दिसला की त्या पळू लागल्या, दडू लागल्या. सयाजीराव मात्र विचारामध्ये पडला आणि बाळाचं उगवल्यानं गावात पेरणी केली. ह्या पोरांचे लग्न का केले आहेत याचा आता गावानं विचार करावा. हे ऐकून गावकरी चमकत आणि गंभीर होऊन विचारीत, चौगुलं बाई सरळ सांगा की. त्यावरती तो बोलत असे, हे बघा सयाजीराव दणकीसर आहे, त्याचा वाड्यात 2 भूतं नाचायला लागली होती, म्हणजे त्याच्या नव्या करकरीत तरण्या सुना आता वाड्यात आले ती. आणि हो सयाजी, त्यासनी हाताखाली घेऊन कवाच मोकळा झालाय. बाळा चौघुल्याचं बोलणं ऐकून माणसं पळस काढत होती. आणि चौघुला भेटेल त्याच्या कानात त्याच फुंग्या सुळीत होता. आणि दुसरी आघाडी बाळाच्या बायकोनी उडवली. पांदीत, पानवट्यावर, रानात तिला जी काही बाई भेटेल तिला ती तेच सांगत होती. ती दुःखी कष्टी चेहरा करून म्हणत होती, अव मेल्यानं पोराची लग्न नुसती नाबाला केली आहेत, आता दोन्ही बिसून बळकावून बसलाय. पोराचं काय, ती भोळी आहे ती. चौघुला आणि त्याची बायको तोंड हातात घेऊन सयाजीच्या आबरूला आग लापत होती, पण ते सयाजीच्या कानापर्यंत काही जात नव्हतं. नंतर बाळू चौघुल्याच्या बायकोनं सरळ सयाजीच्या घराकडेच मोर्चा उडवला. एके दिवशी तिनं थोरल्या सुनीला एकांतात गाठले, चेहरा गंभीर केला आणि तुझ्याच हिताचं सांगते असा आव आणून ती म्हणाली, सुन बाय, तू तरणी आहेस, घरात दुसरं बाय माणूस नाही, घरात एकटा सासरं आहे. हे मला काही समजलं नाही, सून चमकून म्हणाली, मला कळलं असं सांगा की. बाई मलाही इकत कलागत नक, चौघुली बाई दबक्या आवाजात म्हणाली, अगं तुझी सासू मरून आज 25 वर्ष झाली ती, तुझा सासरा बिन बायकूच आहे, जरा लाजून लपून असं बघ, माणसाचं मन कवा फिरल त्याचा नेम नाही, एवढंच आता मोरजवळ एक तूच. सून मात्र काहीच बोलली नाही. मात्र आता सासऱ्याचा आणि त्याच्या मनाचा ती विचार करू लागली. पुन्हा चौघुलेबाईनं दुसऱ्या सुनेला भेटून तिच्यात सासऱ्याबद्दल जबरदस्त भीती कोंबली. विस्तव धुमसत घातला आणि भोसल्याच्या वाड्याचा कधी भडका उडतो याची ती वाट पाहू लागली. बाळू चौघुला हा स्वतःला गावाचा करता कारभारी समजत होता, परंतु सयाजीरावाचा दरारा गावात जबर होता, तशीच त्याची दौलतही अपार होती. सयाजी बोलेल त्याचं गाव ऐकत होतं
आणि चौघुला अवमानित होत होता। सयाजीपुढे त्याची उंची थिटी पडत होती आणि म्हणून कुराबती काढून सयाजीला बदनाम करायचा प्रयत्न तो करीत होता। सयाजी हा स्वभावानं रंगेल आणि रगदार होता। तो सहसा घराबाहेर पडत नसे आणि पेठेत आलाच तर तो कुणाशी बोलतही नसे। तो काय करतो, कसे दिवस काढतो हे कुणालाच कळत नव्हतं। आणि थोड्याच दिवसामध्ये एक भयंकर बातमी गावामध्ये पसरली। सयाजीराव खूप दारू प्याला आणि त्या धुंदीत त्यानं आपल्या दोन्ही सुनांवरती बलात्कार केला। ही बातमी ऐकून गाव थरारला। घरोघर तीच चर्चा होऊ लागली। ती बातमी कुठून आली, कशी फुटली याचा कोणालाच काहीही पत्ता नव्हता। मात्र प्रत्येक माणूस गल्लोगल्लीत दबक्या आवाजामध्ये एकमेकाला हे खरं आहे का एवढाच प्रश्न विचारित होता आणि पुढं जात होता। नागघरात शिरावा तद्वत्ती बातमी सयाजीरावांच्या वाड्यात शिरली। हा हाकार उसळला। दोन मुलांनी ती बातमी कानावर येताच प्रथम आपल्या बायकांना चोप दिला, तो असा की त्या दोघींनी गुन्हा कबूल केला आणि आपल्या मामांजींनी जबरी केली, त्याला आम्ही काय करणार असं म्हणून आपलं काहीच चाललं नाही असं म्हणून दोघींनी शपथ घेतल्या। आणि मग त्या दोन पोरांची डोकी फडकली। त्यांनी भराभर कुऱ्हाडी काढली आणि अचानक सयाजीवर हल्ला चढवला। कसाकस वार घातले, काहीही विचारलं नाही, बापाला ठार मारायचा एवढा एकच विचार त्यांनी केला होता। आणि डोळ झाकून ते पोरं आपल्या जन्मदात्याला मारित होते। सयाजी रक्ताच्या थारोळ्यात लोळत होता पण काहीच बोलला नाही। नंतर तो मेला असं समजून पोरं मागं सरली आणि हरिबा या चाकरानं सयाजीला गाडीत घालून तालुक्याच्या दवाखान्याकडे पळवलं। मोठा माणूस म्हणून डॉक्टरांनी शिकस्त केली, सयाजीनंही पैशाची पर्वा केली नाही। मात्र त्याचा एक पाय कायमचा गेला आणि मला कुणी मारलं हे माहीत नाही असं पोलिसांना सांगितलं। आता 6 महिने दवाखान्यात राहून सयाजी येऊन मळ्यात राहत होता। आज 2 वर्ष तो गावात जात नव्हता। त्याचे 2 मुलं गावात होते, त्यांच्या बायका आपापल्या माहेरी जाऊन राहिल्या होत्या। सयाजीरावाच्या भरल्या संसाराची वाताहात झाली होती आणि मग चौगुली शांत झाला होता। आता तो हसत होता, परंतु सयाजीची मुलं शांत नव्हती। वाड्यातील बातमी बाहेर कशी गेली याचं ते दोघं तपास करीत होते आणि प्रत्येक माणूस हळूच चौघुल्याच्या घराकडे पाहून चालू लागत होता। पोरं मनात चरफडत होती, सयाजी त्यांचं तोंडसुद्धा पाहत नव्हता। चौघुल्याचा आगलावेपणा त्याच्याही कानावरती आला होता आणि आता काय करायचं याचा तो विचार करीत होता। पुष्कळ खुलासा झाला होता पण कटुता कायम होती। चौघुले आणि भोसले यात वैर धुमसतच होतं आणि त्याचा शेवट जवळ येत होता। वातावरण भलतंच काल बनलं आणि पाऊस पडला। वारा ढगाशी झुंबे खेळू लागला आणि सूर्याचं अस्तित्व नाही सध्या, वीज कडाडून कोसळू लागली। त्या दिवशी शिगावाचा बाजार होता। बाजारची माणसं ढगाकडे पाहत जीव मोठे धुऊन पडत होती। काही जिथं आडोसा मिळेल तिथं दडी मारून बसत होती। उभ्या बाजाराची दानादान उडाली होती। सयाजीच्या मळ्यात अंधार पडला। त्या प्रचंड घरात दोन्हीतील दिवे पेटले, त्यांचा अपुरा प्रकाश त्या काळोखात चाच पडू लागला। सयाजीराव आपल्या खोलीत त्या पलंगावर तसाच पडला होता। हरिबा एका खोलीत संध्याकाळचं जेवण तयार करीत होता। बाहेर पाऊस मिमी म्हणून कोसळत होता। त्यानं दस दिशा आंधळा करून सोडल्या होत्या। ओढे नाले भरून वाहत होते। बोरगावच्या वाटेवरचा ओढा मोठ्या नदीसारखा गरजत होता। सयाजी उठला, त्यानं अंगाला आळोकी पिळोकी देऊन हाडं मोकळी केली आणि सहज सोप्यात नजर टाकली। तो चकित झाला, खळकण काकण वाजली। तो मंजुळनाथ आज कित्येक दिवसांनी तो ऐकत होता। त्यानं समोरचं कंदील उचलून समोर धरला। कोण आहे? मी आहे, एक 20 वर्षाची सुंदर तरुणी पुढे झाली। ती संपूर्ण भिजलेली होती, तिच्या अंगातून पाणी शिरपत होतं। तिच्या कानाच्या शेजारची चोरटे केसाची बट तिच्या गालावरती चिकटली होती। तिचे डोळे पाणीदार आणि रसरशीत होते। तिने तंग कास घातली होती। तिची ती तंग चोळी आता भिजून अधिकच तंग होऊन तिच्या त्या अंगात रोतून बसली होती। ती तटतटत होती आणि तिची ती रुंद छाती उभार छाती अंगाशी पदर चिकटल्यानं अधिकच उभारा दिसत होती। सयाजीनं तिला संपूर्ण निरखून घेतली आणि म्हणाला, कोणाची तू? जी बाळू चौघुल्याची, ती उत्तरली। चौघुल्याची? सयाजीला धक्काच बसला। तो म्हणाला, कुठे गेली होतीस? जी बाजारला।
ती तशीच त्याच्यासमोर उभी होती. ती किंचित भेजरली होती, पण ती बळेच दुबळ हसत होती. मग आती तो तिला रोखून पाहत म्हणाला, काकीतील बोचकं बाजूला ठेव आणि अंगावरचं लुगडं प्रथम पिळून काढ. बरं. तिने मान डोलावली आणि आतल्या मोरीत जाऊन तिनं ते लुगडं पिळून काढलं. परंतु चोळीचं काय करावं हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला आणि ती बावरली. तिची ती मोहक हालचाल पाहून सहज गंभीर झाला. बाहेर पाऊस, वारा आणि वीज यांनी हातात हात घालून हैदोस मांडला होता. सयाजीनं नंतर विचार केला आणि शेजारच्या खोलीत जाऊन एक पेटी उघडली. त्यातील एक लुगडं आणि चोळी बाहेर काढली. ते लुगडं त्याच्या मृत पत्नीचं होतं. त्यानं एक आठवण म्हणून आतापर्यंत ते जतन केलं होतं. तुझं नाव काय? माझं नाव रखमा. ती असली तिला ते लुगडं देऊन तो म्हणाला, हे नेसून अंगावरचं वाळत घाल. ते गोमानं ते लुगडं घेऊन एका कोपऱ्यात जाऊन नेसून आली. ती त्याला आपल्या मृत पत्नीसारखी भासू लागली. एकाएकी त्याच्या हृदयातील 25 वर्षापूर्वीच्या भावना जागृत झाल्या आणि ते तारुण्य सरकन परत आल्याचा त्याला भास झाला. तो शांतपणे उठून म्हणाला, चल. कुठं? रखमानं विचारलं. ये. तो चालू लागला. तिला घेऊन तो हरिबाच्या खोलीत गेला आणि म्हणाला, तू चुलीपुढं बसून उब आणि मग तिकडे ये. ते काहीच बोलले नाही. चुलीपुढं बसून शिकू लागली. रात्री त्या सर्वांची जेवणं झाली. मग सयाजी हरिबाला म्हणाला, हरिबा, हिची झोपायची सोय तुमच्या वरच्या खोलीत करा आणि सकाळी तिला लवकर गावाकडे पाठवा. नंतर तो तसाच आपल्या खोलीत आला आणि बंदुकीवर नजर रोखून म्हणाला, मला सूड घ्यायचं आहे, पण माझ्या प्रतिष्ठेला साजेल असाच, हलकट नव्हे. आणि श्रोतोभ, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित दुर्दैवी ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि होय, कथा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथांसाठी कथासरिता सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन कथेसह आपल्याच कथासरितावरती. तोपर्यंत मी आर्ज कृष्णा तुमचा निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.